आज 1 मे दिल्ली से तख्त राखणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा आज स्थापना दिवस. भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज वर्धापन दिन. हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारनं नमतं घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. शिवाजी पार्कवर आज सकाळी राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेंसह राज्यातले सगळे बडे सनदी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुंबई पोलिसांनी विशेष संचलन करून राज्यपालांना मानवंदना दिली. तिकडे आमिर खानच्या पाणी फाउंडेशननं महाश्रमदानाचं आयोजन केलंय. राज्य पाणीदान करण्यासाठी शहरातल्या जनतेनं गावी जाऊन 3 तास श्रमदान करण्याचं आवाहन आमिरच्या फाउंडेशननं केलंय. आमिर आणि त्याची पत्नी किरण राव स्वतः लातूरमध्ये सकाळपासून श्रमदानाच्या मोहिमेत उतरलेत. राज्यात अनेक ठिकाणी महाश्रमदानाला मोठा प्रतिसाद मिळतोय. Zee24 देखील प्रेक्षकांना या श्रमदानाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करत आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मुंबईतल्या शिवाजी पार्कवरती संचलन करण्यात आलं. तर लातूरमध्ये पाणी फाउंडेशनच्या वतीनं आमिर खाननी केलेल्या महाश्रमदानाला नागरिकांनी प्रतिसाद दिलाय. आमिर खान स्वतः लातूरजवळच्या गावात श्रमदान करतोय. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटीही तिथे उपस्थित आहेत. गावोगावी या श्रमदानासाठी येण्याचं आवाहन आमिर खाननी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी केलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. सध्या लातूरच्या एका गावामध्ये आमिर खान श्रमदान करतोय. त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट सुद्धा या महाश्रमदानात सहभागी झाल्याचं आपल्याला दिसत आहे. काही मराठी सेलिब्रिटी सुद्धा या श्रमदानात सहभागी झालेत. जखन देऊन येत महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत आमिर खान निर्च्या पाणी फाउंडेशनच्या वतीनं महाश्रमदानाचं आवाहन जनतेला केलं होतं. सध्या आमिर खान लातूरमध्ये श्रमदान करतोय. त्याच्यासोबत अनेक सेलिब्रिटी आहेत. आपण याविषयी अधिक जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. आमचे प्रतिनिधी शशिकांत, काय सध्या या श्रमदानात होतंय? कोणकोण सेलिब्रिटी या श्रमदानात सहभागी झालेत? सकाळी 8 वाजल्यापासून लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यामध्ये फतेपूर एक त्या गावाच्या माळरानावर आमिर खान श्रमदान करत आहेत. त्याच्यासोबत फिल्मस्टार आलिया भट ही त्याच्यासोबत हे दोघं मिळून या ठिकाणी श्रमदान करत आहेत. ग्रामस्थांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत मागच्या जवळपास तासाभरापासून हे श्रमदान चालू होतं. या ठिकाणी आमिर खान आणि ग्रामस्थांनी खोदलेले आहे. आलिया भट्टचा हे त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे. फक्त फोटो सर खोदलेली आहे. थोडं घेऊन सर खोदण्याचा प्रयत्न केला. थोडं फावडा आणि टोपलं घेऊन त्याची माती बाजूला टाकण्याचं काम आमिर केलेलं आहे. आताच श्रमदान काही काळासाठी ब्रेक घेतला आहे आणि आमिर ग्रामस्थांशी आणि उपस्थित जे नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. कशा पद्धतीने श्रमदान महत्वाचं आहे, दुष्काळ मुक्तीसाठी श्रमदानाचं काय महत्व आहे, श्रमदानानं महाराष्ट्र कसा पाणीदार होईल अशा पद्धतीची माहिती तो ग्रामस्थ सांगत आहे. भूषण, आणखीन एक गोष्ट इथं अधोरेखित करावं लागेल की चीनचा मीडिया आमिर खान सोबत या ठिकाणी आलेला आहे आणि एक गोल डी बनवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये फक्त चीनचा मीडिया आणि आमिर खानचे जे कॅमेरा पर्सन आहेत तेच या ठिकाणी आहे. बाकी आपला भारतीय मीडिया जो आहे, भारतीय चॅनल्स आहेत, त्या सगळ्यांना या ठिकाणी आलेला आहे. कारण
त्यांचे जे बॉडीगार्ड्स आहेत किंवा जे सिक्युरिटी आहे त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. भारतीय माध्यमांना कशामुळे बाजूला ठेवण्यात आलेलं आहे हे मात्र सांगू शकत नाही, पण एकूणच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झाले आहेत. जवळपास 12 वाजेपर्यंत हे श्रमदान चालणार आहे. त्यानंतर निलंगा तालुक्यातून या ठिकाणी आमिर खान ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे आणि त्यानंतर देवणी तालुक्यातलं तळेगाव या ठिकाणी आमिर खान असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. भूषण शशिकांत, या श्रमदानामध्ये मराठी सेलिब्रिटी सहभागी झालेत का? या ठिकाणी आणखी मला मराठी सेलिब्रिटी कोणीही आलेलं नाहीये. आमिर सोबत फक्त आली सोबत आलेली आहे. आमिर सोबत मराठी सेलिब्रिटी या ठिकाणी अजून कोणी दिसून आलेलं नाही आणि आणखीन कोणी येणार आहे का तशी माहितीपर्यंत आपल्यापर्यंत नाही. माहिती जशी आपल्याला पोहोचेल तसं आपण अपडेट नाही कळूया. या ठिकाणी आमिर खान आणि आलिया भट्ट ही ग्रामस्थांशी साधत आहेत आणि ग्रामस्थ त्यांचा जो समाज आहे सूत्र ऐकतही आहे. धन्यवाद शशिकांत या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.